रोज रोज जेवणाचा काय पेज बनवायचा असा आपल्याला प्रश्न पडतो. मग काय करायचं, भाजीला तर मुळीच नाही राहत, बऱ्याच वेळेला होते आणि नुसत्या पालेभाज्या राहतात, मग काय करायचं. आता इथे माझ्याकडे पालक होती म्हणून मी पालकाचं वरण करण्याचं ठरवलं, पण त्यासाठी मी कोणत्या डाळी वापरणार आहे. इथे तुरीची डाळ घेतलेली आहे, 2 मुठी तुरीची डाळ घ्यायची आणि 1 मुठी मी तिथे चण्याची डाळ वापरली आहे. फक्त 2 डाळीचाच वापर करणार आहे आणि ह्या 2 डाळीचा जरी तुम्ही वापर केला ना तरी वरण अतिशय सुंदर आणि छान लागते खायला. आणि नंतर आपल्याला पाण्याने 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला पाणी फेकून द्यायचं आणि नंतर आपल्याला त्यामध्ये पालक टाकायचं आणि मुठभर आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहे आणि इथे 1 टमाटर चिरून टाकायचा, त्याचेसुद्धा आपल्याला छोटे असे पीसेस करून घ्यायचे. नंतर त्यामध्ये पाणी टाकायचं, आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी टाकायचं. आपल्याला डाळीच्यावर पाणी असायला हवं आणि त्याच्या आपल्याला कुकरमध्ये ठेवून आपल्याला 4 किंवा 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या मध्यम आसेवर. आता एका भांड्यामध्ये मी त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि पाणी इथे मी अंदाजेच वापरलेलं आहे. नंतर त्या पाण्यामध्येच थोडंसं आपल्याला टेस्टनुसार थोडं आपल्याला मीठ टाकायचं आहे. आता तुम्हाला वाटत असेल पाणी ठेवलं पण काय करणार आहे बा, इथे मी सोजी करणार आहे, जसं म्हणजे दालिया. आता डाळ भाजीसोबत दालिया जर तुम्ही जर केला ना तर अतिशय सुंदर आणि छान लागतो. भात तर आपण नेहमीच करतो, नेहमीच खातो, परंतु असा सिंपल आणि सात्विक असा एखाद्या वेळेस जर जेवण केलं ना अतिशय पचायलासुद्धा चांगलं राहते. म्हणून हप्त्यातून 1 वेळा तुम्ही अशा प्रकारे जेवण नक्की बनवून बघा. आणि ती सोजी धुतल्यानंतर आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि चांगली उकळू द्यायची आणि मध्यम आसेवर बिलकुल कमी स्लो याच्यावर आपल्याला झाकण ठेवून ही होऊ द्यायची. आता एक सोजी एका साईडला ठेवलेली आहे आणि कुकरच्या शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहे. आता कढईमध्ये मी थोडंसं जास्त तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये मला पापडसुद्धा थोडेसे तळायचे आहे. इथे पापडाचे पीसेस आहे, तेसुद्धा मी तळून घेतलेले आहे आणि त्यामधलं थोडंसं तेल काढणार आहे आणि आता फोडणीला घालणार आहे. त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आपल्याला आणि जिरं टाकायचं. जिरं टाकल्यानंतर आलं आणि लसूण याची पेस्ट आपल्याला टाकायची आहे, मिरच्यासुद्धा टाकायची आहे. अतिशय सिंपल पद्धतीने सांगणार आहे, जास्त त्याच्यामध्ये आपल्याला खूप काही टाकायचं नाही आहे. झटपट होणारं असं आणि टेस्टी असं वरण आहे. नंतर त्या तेलामध्ये आपल्याला हळद टाकायचं, तिखट टाकायचं, धने पावडर टाकायची आपल्याला आवश्यकतेनुसार आणि नंतर आपल्याला वरण त्यामध्ये टाकायचं आहे. संपूर्ण वरण टाकल्यानंतर आपल्याला नंतर थोड्या वेळ त्यामध्ये आपल्याला मीठसुद्धा टाकायचं, आवश्यकतेनुसार तुम्ही त्यामध्ये मिठाचा वापर करू शकता. चांगली उकळी येऊ द्यायची. आता इथे आपलं वरणसुद्धा चांगलं झालं आहे, पालकाची डाळ भाजी. आणि एका साईडला सगळ्या शेवटी आपल्या भाकरी राहिल्या. तर मी भाकरी याच्या लाटूनच भाकरी करते, हातावरच्या काही भाकरी तेवढ्या काही जमत नाही मला, म्हणून मी हातावरच्या करत नाही, लाटूनच करते. आणि दोन्ही साईडने आपल्याला चांगलं शेकून घ्यायचं आहे. आता संपूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर आता ताट सर्व करायचं आपल्याला. एका प्लेटमध्ये वरण ठेवायचं, दही ठेवायचं आणि बाजूला सोजी ठेवायची आणि भाकर. असं तुम्ही जेवण 1 वेळा नक्की करून बघा, किंवा तुम्ही हप्त्यातून 1 वेळा तरी असं हलकं फुलकं जेवण आपल्या पोटामध्ये जायला हवं. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा. मस्त का, आनंदी राहा, धन्यवाद.